नमस्कार, अग्रीडाइन्समध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चटकदार असं कैरीचं पन्ह. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर नेहमीच काहीतरी थंडगार सरबत किंवा ज्यूस पिण्याची इच्छा होते. मग काय करा, घरच्या घरी बनवा रिफ्रेशिंग असं कैरीचं पन्ह. सर्वप्रथम आपण 4 मध्यम आकाराच्या कैऱ्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. आपल्याला 2 ते 3 शिट्या द्यायच्या आहेत. कुकर थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कैरी शिजल्यावर त्याचं गर काढून घ्या. मी इथे 1 वाटी गर घेतला आहे. आता आपण काय करणार आहोत, मिक्सरमध्ये 1 वाटी गर आणि त्यात काही मसाले घालणार आहोत, जसं की 7 ते 8 पुदिन्याची पाने, 1/2 टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून जिरा पूड, 1/2 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून मीठ आणि 1/2 वाटी गूळ. तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता. आता ह्या सगळ्या साहित्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या. पाण्याचा वापर अजिबातच करू नये. आपण पाहू शकता आपलं पणं बनवण्याचं बेस तयार झालं आहे. ही जी पेस्ट आहे, म्हणजेच हे बेस तुम्ही 1 महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. म्हणजे जेव्हाही तुम्हाला पणं बनवायचं आहे, तुम्ही ह्या पेस्टमध्ये पाणी ॲड करून छान असं कैरीचं पणं सर्व करू शकता. आता ग्लासमध्ये बर्फ घ्या आणि त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तयार केलेली पेस्ट घाला. थोडंसं पाणी घालून छान असं ढवळून घ्या. जर आपण ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, तो दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेन, तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल. कैरीचं पणं घरी ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.